नमस्कार मंडळी, आज आपलं खूप स्वागत आहे हॅपी लाईफ विथ रियामध्ये। आज आपण पाहणार आहोत अलिबागमधील एक सुंदरसं मंदिर म्हणजे कनकेश्वर मंदिर। अलिबागमधील कनकेश्वर मंदिराचा प्रवास सुरू करू। आता अलिबागला जायचं म्हटलं तर दोन मार्ग आहेत। मुंबईवरून जाणार असेल तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत। एक पहिलं म्हणजे समुद्रमार्गाने आणि दुसरं म्हणजे तुम्ही रस्त्यावरून म्हणजे प्रायव्हेट व्हेकल किंवा बसमधूनही जाऊ शकता। जर तुम्ही मुंबईवरून जाणार असेल तर तुमच्याकडे 96 किलोमीटर म्हणजे 2-2.5 तासामध्ये तुम्ही सहज पोहोचू शकता। तुम्ही रस्त्यावरूनही जाऊ शकता किंवा समुद्रमार्गानेही जाऊ शकता। पण जर तुम्ही पुण्यावरून जाणार असाल तर तुमच्याकडे 3 तासांचा प्रवास आहे। म्हणजे तुम्ही 3 तासाचा प्रवास करू शकता। 139 किलोमीटरचं अंतर आहे आणि एकच मार्ग आहे तुम्हाला। जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकता किंवा बस वगैरेचा प्रवास करू शकता। आता ट्रॅफिक वगैरे ह्याच्यावरून तुमचा प्रवासाचा वेळ मागेपुढे होऊ शकतो, परंतु तुम्हाला 2-2.5-3 तास तरी लागणारच आहेत। आणि जर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन जाऊ शकता, कारण आत्ता बऱ्यापैकी लॉकडाऊन नंतर रस्त्याची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत। आणि तुम्हाला ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल तर शक्यतो पहाटेचा निघा। सुंदरसा प्रवास तुमचा चांगला सुखदायक होईल आणि खूप छान प्रवास एन्जॉय करू शकता। आणि जर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर तुमचा सर्वात दुसरा मार्ग म्हणजे एक समुद्रमार्ग। एकदम छान प्रवास जर तुम्हाला करायचा असेल ना आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं असेल आणि मुंबईचा सागर किनारा आणि अलिबागचा सागर किनारा असं कम्पेअर जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही खरंच समुद्र प्रवास करू शकता। एक तर तुम्ही एक काम करू शकता, जर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही म्हणजे जाताना तुम्ही रस्त्यावरून किंवा म्हणजे प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकता आणि येताना तुम्ही समुद्रमार्गाने येऊ शकता। म्हणजे समुद्र पक्षी यांच्या सोबत घालवलेला वेळ, निळाशार समुद्र याचा जरा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच समुद्रमार्गाचा अवलंब करू शकता। जर तुम्ही म्हणजे इंडिव्हिज्युअल जाणार असाल, तुमच्याकडे व्हेकल नसेल, तर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत। एक गेटवे ऑफ इंडियावरून तुम्ही जाऊ शकता किंवा भाऊच्या धक्क्यावरूनही जाऊ शकता। आणि भाऊच्या धक्क्यावरून गेला तर तुम्हाला रेवस बंदरापर्यंतचा प्रवास आहे आणि गेटवे ऑफ इंडियामधून गेला तर तुम्हाला मांडवा बीचपर्यंत पोहोचता येतं। जर तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणजे विदाऊट व्हेकल जाणार असेल ना तर शक्यतो गेटवे ऑफ इंडियावरून जा। म्हणजे तुम्हाला मांडवावरून बऱ्यापैकी गाड्या मिळतात अलिबागमध्ये प्रवास करायला। आणि जर तुम्ही स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही भाऊच्या धक्क्यावरूनही जाऊ शकता। आणि कम्पेअर टू दोघांचं जर कम्पेअर केलं तर भाऊच्या धक्क्यावरून जाणार म्हणजे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला स्वस्तामध्ये प्रवास करू शकता। म्हणजे जर तुम्ही पर्सनचे तुमचे किती 85 घेतात आणि व्हेकलचे 200 घेतात, आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर जात असाल तर तुमचा म्हणजे 100 आतमध्ये तुमचा प्रवास सहजगतीने होऊ शकतो। आणि मांडवा आणि रेवसचं जर कम्पेअर केलं तर रेवस थोडंसं आतमध्ये आहे, म्हणजे 7-8 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये प्रवास करायला लागतो आणि मांडवा थोडा रोड टच आहे। त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर तुम्ही स्वतःची व्हेकल कॅरी करत नसाल तर मांडवा इझी पडतं। आणि जर तुमच्याकडे व्हेकल स्वतःची असेल तर बट ऑबियस तुम्ही रेवस बंदरावरूनही प्रवास करू शकता। खूप छान समुद्र किनारा आहे आणि तिथून तुम्ही इझिली कनकेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकता। कनकेश्वर मंदिराकडे जायचं म्हटलं 12 किलोमीटरचं अंतर आहे इथे रेवस बंदरापासून। आणि खूप छान असं म्हणजे रोड तर एकदम क्लीन आहे। एक तुम्हाला फाटा लागतो, कनकेश्वर फाटा, तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं 1 किलोमीटर। त्या आतमध्ये गेल्यानंतर एक छानसा असा कमानी आहे, कनकेश्वर मंदिराची कमानी आहे। त्या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर हा असं छान रस्ता लागतो। हे असं रेल्वे फाटक आहे। त्या फाटकासमोर असं गेल्यानंतर एक डोंगर दिसतं। तर डोंगर म्हणजेच आपलं कनकेश्वर मंदिर आहे। कनकेश्वराचा डोंगर आहे हा, समोर दिसणारा जो डोंगर आहे तोच कनकेश्वर डोंगर म्हणून ओळखलं जातं। पण जर तुम्हाला असं दिसेल की हा रे इतकं छोटा आहे म्हणजे लगेच आपण हे अंतर पार करू शकतो, पण असं मुळीच नाही आहे। कारण तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला 2 डोंगर पार केल्यानंतर मंदिर आहे ह्याची कल्पना मी आधीच देते, कारण बघता क्षणी वाटेल की हे इथेच आहे म्हणून, पण असं नाही आहे।
हे मंदिराच्या पायथ्याशी असलेला व्ह्यू तुम्हाला कसा दिसतो आहे हे तुम्हाला बघता येईल. खूप छान आहे, शांतता आहे मुळात. जी लोकं चालू शकत नाहीत किंवा वृद्ध आहेत आणि त्यांना थकवा लागतो अशी लोकं आहेत की ते मंदिरापर्यंत म्हणजे मुख्य मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी पाहिताला असं छोटंसं छानसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. इथे नंदी आहे आणि आता समोर आपण बघाल तरी ते छानसं सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. म्हणजे जे रेग्युलर जातात किंवा शक्यतो ज्यांना असं वरती जाता येत नाही त्यांच्यासाठी हे तुम्ही पायथ्यावरूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि आपला प्रवास एन्जॉय करू शकता ह्यासाठी त्यांची ही कल्पना असावी, त्यामुळेच कदाचित हे मंदिर असं छोटंसं बांधलेलं आहे. इथून असं आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. पायऱ्या ही पूर्ण मंदिरापर्यंत बांधलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की पायऱ्या पूर्ण आहेत आणि तुम्ही जर म्हणाल तर एकूण 650 पायऱ्या आहेत आणि 5000 फूट अंतर आहे म्हणजे असं वरती. तर 650 पायऱ्या चढण्याची जर तयारी असेल तर तुम्ही नक्कीच कनकेश म्हणजे एक ट्रेक म्हणून एक छोटंसं वन डे ट्रेक म्हणू शकता. आणि ज्यांना कोणाला असं फिरण्याची आवड आहे चालण्याची आवड आहे तर त्यांनी नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या, कारण एका दिवसामध्ये सहजगतीने पूर्ण होणार, कारण एका तासामध्ये तर सहज तुम्ही चढू शकता. आणि पायऱ्या आहेत, छान बसायला आहे म्हणजे कट्टे बांधलेले आहेत आणि दोन्ही बाजूला झाडे आहेत. हां, शक्यतो तुम्ही जर जाणार असाल तर सकाळी लवकर जा किंवा संध्याकाळच्या वेळेला जा असं मी सजेस्ट करेन, कारण दुपारी जर तुम्ही गेला तर उन्हाचा त्रास थोडासा होण्याची शक्यता आहे. मध्ये मध्ये थोडं झाडी नाही आहेत आणि तिथे थोडा उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आणि प्लस म्हणजे तुम्हाला अर्ध्यापर्यंत जाईपर्यंत पाणी नाही आहे, कुठेच पाणी नाही आहे. अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी अंतर पार केल्यानंतर तुम्हाला एक पाण्याची टाकी मिळते आणि तिथेच तुम्हाला पाणी म्हणजे जर तुम्ही कॅरी करणार असाल तर बऱ्यापैकी मोठी बॉटल म्हणजे 1 लिटरची बॉटल वगैरे कॅरी करू शकता जर तुम्ही उन्हाच जाणार असाल तर. आणि बाकी तुम्ही जर नॉर्मली जाणार असेल सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला तर खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता छान व्ह्यू आहे. आणि पाणी पण मग तुम्हाला जास्त लागणार नाही, पण उन्हाच्या दरम्यान जर तुम्ही 12-1 वाजता जर जाणार असाल तर शक्यतो पाणी कॅरी करा. आणि खूप छान आहे म्हणजे शांतता, एवढी शांतता आहे ना की म्हणजे शक्यतो कोणी नाही आहे, कारण इथला वैशिष्ट्य असं आहे की कार्तिक महिन्यामध्ये इथली पूजा असते म्हणजे खूप मोठा प्रोग्राम असतो कार्तिक महिन्यामध्ये. कार्तिकी पौर्णिमेला अभिषेक असतात वगैरे, मग त्यावेळेला भरपूर गर्दी असते. जर ते तुम्हाला गर्दीमध्ये किंवा भक्त म्हणजे तेव्हा जायचं असेल तेव्हा मंदिराची शोभा बघायची असेल तर ऑफकोर्स तेव्हा तुम्ही जाऊ शकता, परंतु जर त्याच्या अगोदर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल तर तुम्ही तेव्हाही जाऊ शकता. आता तुम्ही बघू शकता की 425 पायऱ्या इथून पुढे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे ना अर्ध्या अर्ध्यापर्यंत अशा पायऱ्या म्हणजे तुम्ही किती चढण केलेली आहे ह्यासाठी ना हे असं बोर्ड लावलेले आहेत. तिथून तुम्ही अंदाज करू शकता की आपल्याला आता किती पायऱ्या चढायच्या आहेत. आणि खरंच खूप छान निसर्ग सौंदर्य आहे आणि तुम्ही एकदा भेट द्या असं मी नक्की आवर्जून सांगेन तुम्हाला. वरून जर तुम्ही पाहिलं ना तर इतका सुंदर निसर्ग दिसतो. आता ऊन म्हणजे हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जरा हिरवं असं दिसत नाही आजूबाजूला, फक्त झाडे जी मोठी आहेत तेवढंच फक्त. पण जर तुम्ही पावसाळ्यात जर जाणार असाल ना तर नक्की नक्की पावसाळ्यात जा, कारण खूप छान वातावरण आहे, एवढं शांत त्यांनी पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटेल. हिरवंगार एकदम छान निसर्ग तुम्हाला आवडत असेल, ट्रेकिंगची आवड असेल तर नक्कीच तुम्ही एकदा या मंदिराला भेट द्या. आता आपण पाहू शकता इथे थोड्यासा वरती अंतरावर हे जे मंदिर आहे हे पालेश्वर मंदिर आहे. ह्या पालेश्वर मंदिराच्या आधी थोडंसं
एक तुम्हाला पाण्याची टाकी लागते, तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पाणी तिथून भरून कॅरी करू शकता. आणि इथून थोडंसंच अंतर आहे. आता बघा, तुम्हाला इथे बोर्ड पण दिसेल की 150 पायऱ्या फक्त राहिलेल्या आहेत. आणि हे पालेश्वर मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. हेही पुरातन मंदिर आहे. पालेश्वर मंदिर असं नाव का पडलं, तर ह्या ठिकाणी आजूबाजूला जे काही वृक्ष आहेत, म्हणजे जी काही झाडं आहेत, त्या झाडांचा पाला ह्या मंदिरामध्ये वाहिला जातो. म्हणून ह्या देवा म्हणजे ह्या देवस्थानाचं नाव पालेश्वर असं ठेवण्यात आलेलं आहे. कनकेश्वर मंदिराच्या थोडंसं अलीकडे हे आपल्याला मंदिर लागतं. चालत गेला तर दोन्ही बाजूला झाडी आहेत. सर्व सौंदर्य तुम्ही अनुभवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सर्व फळझाडं तुम्हाला दिसतील, म्हणजे आंबा वगैरे, जी करवंदाची झाडं आहेत, बोराची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये वगैरे गेलं तरीही खूप फायद्याचं आहे, तुम्ही आंबे वगैरे खाऊ शकता. म्हणजे एक गावाकडेचा जो प्रवास आहे, गावाकडचा आनंद आहे, ते तुम्ही इथे अनुभवू शकता. खरं खूप छान आहे. वर चढण जर तुम्हाला चढायचे असेल तर तुम्ही पहिल्यांदा जर चालत जात असाल, म्हणजे कधीही चालण्याची सवय नसेल कारण आता लॉकडाऊनमुळे सगळेजण घरी आहेत वगैरे, तर तुम्ही हळूहळू प्रवास करून जाऊ शकता. पायऱ्या आहेत आणि स्लोपच्या पायऱ्या आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली असं जाऊ शकता. जरा मोठ्या मोठ्या आहेत. आणि इथलं महत्त्वाचं म्हणजे आता हे जे तुम्ही बघताय ना, हे दगड आहेत, ते ना जांभा प्रकारचे दगड आहेत. म्हणजे आपले नॉर्मल काळे दगड असतात ना, तसे नाहीत, हे जरा वेगळ्या प्रकारचे दगड आहेत. हे तुम्ही बघू शकता. आणि ह्या दगडावरूनच खरं तर कणकेश्वर मंदिराचं नाव कणकेश्वर ठेवलं आहे. कणक, कणक यानी दगड. आणि फायनली आपण वरती पोहोचलेलो आहोत. हे जे समोर दिसतंय ना तो गेट आहे, तोच आपला कणकेश्वर मंदिराचा एकदम छानसा गेट आहे. इथे आजूबाजूला छोटी छोटी अशी मंदिरं आहेत. हे असं छानसं निसर्ग आहे, म्हणजे तुम्हाला झाडं आहे बघायला मिळतील, आंबा, करवंद, असे बोरं वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या अशी म्हणजे रानझाडं बघायला भेटतील. हे बघा, सुंदर असा निसर्ग आहे. इथून आपण आलेलो आहोत आता. अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, समाधी वगैरे आहेत. हे मंदिराला जातानाच आपल्याला हे पहिल्यांदा भेटेल. आणि हे आपलं श्री कणकेश्वर देवस्थानचं गेट आहे. हे बघा, एका बाजूला महादेवाचं चित्र आहे आणि एका बाजूला पार्वतीचं चित्र आहे. हे छानसं समस्त गेट आहे.
आता आपण हे बाजूला एक मंदिर आहे ते आपण बघणार आहोत. हे मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे, रामभक्त हनुमान असं छानसं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही ह्या पायऱ्या आहेत, थोडंसं वरती चढून गेलं हे तुम्हाला हनुमानाचं दर्शन होईल. आता याच्या बाजूलाच जर तुम्हाला बघायचं असेल तर छानसं कुंड आहे. या कुंडाचं नाव ब्रह्मकुंड आहे. तुम्ही बघू शकता खरं तर कणकेश्वर मंदिराचं आकर्षण म्हणजे ही कुंडच आहेत, कारण इथे एक कुंड आहे आणि तुम्हाला एक दुसरं कुंडही कणकेश्वर मंदिराच्या बरोबर समोर असं दिसेल. खूप छान आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. आतमध्ये जाण्याचाही मार्ग आहे. हे हनुमान मंदिराच्या पायरीवरून तुम्हालाही असं वरतून तुम्हाला बघायला भेटेल, पण बाजूनेही तुम्हाला रस्ता आहे हा बघा असा. इथून जाऊ शकता आणि असं तुम्हाला बघायला भेटू शकतं. पाण्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे तुम्हाला बघायला भेटेल की ब्रह्मकुंड म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे हे कुंडाचं नाव ब्रह्मकुंड आहे. खूप छानसं असं कुंड आहे. या कुंडाच्या समोरून हा रस्ता गेला आहे. इथे तुम्ही जेवणाची वगैरे सोय करू शकता आणि इथूनच तुम्हाला हे समोर दिसतं ते आपलं कणकेश्वर मंदिर आहे. हे पूर्ण जांभा खडक आहे, तुम्ही बघू शकता. इथे मंदिर आहे एक, हे बघू शकता जांभा खडक आहे पूर्ण. आपला जो नॉर्मल काळा दगड असतो तसं नाही आहे, जांभा खडक आहे. आणि खरं तर कोकणामध्ये हे जांभा खडक भरपूर प्रमाणात आढळतात. हे आपलं कणकेश्वर मंदिर आणि समोर हे कुंड आहे असं छानसं. हा प्रवेशद्वार आहे कणकेश्वर मंदिराचा. हा प्रवेशद्वार आहे, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सर, मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल तर पाय धुतल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. तर बाजूलाच पाय धुण्यासाठी नळ वगैरेची सोय आहे, तुम्ही पाय धुवून असं मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. हे मंदिर बघा किती सुंदर प्रशस्त सभा मंडप आहे. ही नंदीची मूर्ती आहे आणि आतमध्ये असं एक छानसं, आतमध्ये थोडंसं पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला महादेवाचं दर्शन होतं. हे बघा सुंदरसं देवस्थान आहे. आणि या ठिकाणी रोज रुद्राभिषेक केला जातो. हे मंदिराचा बाहेरील भाग आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर कोरीव काम आहे. खरं तर हेच महत्त्वाचं आकर्षण आहे या मंदिराचं, ते कोरीव काम खूप सुंदर रीतीने. आणि जर तुम्ही या मंदिराकडे येत असाल तर तुम्ही फक्त मंदिरच नाही तर या ठिकाणी भरपूर अशी ठिकाणं आहेत, आजूबाजूचा परिसर आहे. इथे गुहा आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. प्लस गोमुखाचं पण ठिकाण आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ते नाही आहे, करता नाही आलं,
परंतु इथे आहे ते बघण्यासारखी ठिकाणं आहेत. म्हणजे फक्त मंदिरच नाही आहे तर आजूबाजूचा परिसरही अगदी सुंदर आहे. आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जिथे तुम्ही पाय धुता त्या ठिकाणीच पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तोही एक मार्ग आहे. त्या मार्गाचाही तुम्ही अवलंब करू शकता जर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर. पण जर गाडी वगैरे घेऊन आला असेल तर हाच मार्ग सोयीचा आणि सुंदरशा पायऱ्या आहेत, मोठ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे तुम्ही इथून जाऊन येऊ शकता. पण त्या मार्गाचं कसं जरा निमुळती वाट असल्यामुळे तुम्हाला जंगल प्रवास जर करायचा असेल तर त्या मार्गाचा तुम्ही अवलंब करू शकता. कारण खूप असं छोट्या वाटा वगैरे आहेत, छान आहे ते सुद्धा, ते तुम्ही बघू शकता तिथे गेल्यानंतर. पुन्हा जर तुम्हाला राहण्याची वगैरे सोय हवी असेल तर तेही राहण्याची सोय आहे, भक्तनिवास आहेत, तुम्ही तिथे राहूही शकता. खूप छान असा परिसर आहे, पण आपल्या व्हिडिओमध्ये ते कॅप्चर करता नाही आलं, त्याबद्दल खरंच मी सॉरी बोलते त्यासाठी. पण खरंच खूप छान आहे, वरील डोंगर छान आहे, आजूबाजूचा परिसर छान आहे, निसर्ग छान आहे. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे गेला तर अजूनच छान तुम्हाला बघायला भेटेल, निसर्गाचा आस्वाद घेता येईल. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगेन की नक्की एकदा तरी जर तुम्ही जर अलिबागला वगैरे कधी कामानिमित्त किंवा कसंही जर तुम्हाला एका दिवसाचा ट्रेक करायचं असेल आणि तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या असं मी म्हणेन. आणि शक्यतो वीकेंड सोडून तुम्ही अलिबागला या. अलिबागचा प्रवासही कसा करायचा, कधी करायचा, तोही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर लवकरच तोही व्हिडिओ मी घेऊन येईल. वेगवेगळे बीच आहेत अलिबागमध्ये, तेही मी तुम्हाला दाखवेन. तर लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच. वाटला हा आपला कणकेश्वर मंदिराचा प्रवास हे मला नक्की कळवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा रिस्पॉन्स मला खूप महत्त्वाचा आहे की तो व्हिडिओ बनवायला मला एनकरेज करतो. तर नक्कीच मला कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.